नमस्कार, आज आपण छातीचा दहावा भाग कसा काढायचा त्याची अगदी सोपी पद्धत सांगणार आहे। प्रिन्सेस कट ब्लाउजच्या पेपर कटिंगच्या वेळेस आपल्याला छातीच्या दहाव्या भागाची गरज पडते। बऱ्याच त्यांना अडचण येते, तर ती अडचण येऊ नये कुठलंही कॅल्क्युलेशन न करता तुम्हाला तो दहावा भाग कसा काढायचा हे अगदी सोपं करून सांगणार आहे। त्याकरता इथे मी आता हा चार्ट तुम्हाला सगळ्या मापांचा 28 पासून 48 छातीपर्यंत कसं लिहायचं, कसा काढायचा ते टेपवर तुम्हाला समजावून सांगते। नवीन बघणारे असतील त्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओंच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा। तसेच स्क्रीनवर माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे। माझे ऑनलाईन शिवण क्लास चालू आहेत। शिवण क्लास संदर्भात जर तुम्ही कोणी इच्छुक असाल या नंबरवर माझ्याशी संपर्क करून क्लास संदर्भातली सर्व माहिती तुम्ही मिळवू शकता। आता सुरुवातीला आपण 28 छातीचा दहावा भाग कसा काढायचा ते समजावून सांगते। 28 छातीचा दहावा भाग काढण्यासाठी 28 मध्ये 2 आणि 8 हे दोन अंक येतात। ह्या दोन अंकांमध्ये तुम्ही एक डॉट दिला ना, म्हणजे 2 इंच आणि टेप वरच्या 8 रेषा, असा हा छातीचा दहावा भाग निघतो। टेप वरच्या 8 रेषा म्हणजे 1 इंच होतो, म्हणजे 28 छातीसाठी आपल्याला 3 इंच हा छातीचा दहावा भाग तयार होतो। टेप वरच्या ह्या ज्या छोट्या बारीक रेषा 8 असतात, 8 रेषांचा मिळून 1 इंच तयार होतो। 2.8 म्हणजे एकूण 3 इंच असा छातीचा दहावा भाग येतो। 30 छातीसाठी ह्या दोघांमध्ये आपण एक डॉट दिला तर 3 इंच हा छातीचा दहावा भाग होतो। अगदी सोपी पद्धत आहे छातीचा दहावा भाग काढण्याची, 3 इंच आणि टेप वरच्या 2 रेषा। 32 छातीसाठी हे माप आलेलं आहे। 34 छातीसाठी 3 इंच आणि टेप वरच्या ह्या ज्या छोट्या रेषा आहेत ह्या मोजायच्या। 3 इंच आणि 4 रेषा म्हटलं तर टेप वरचा हा 3 इंच आला आणि ह्या ज्या छोट्या बारीक 4 रेषा हे असं माप घ्यायचं आहे। तेच आपलं 36 छातीसाठी येणारे टेप वरचं 3 इंच आणि 6 रेषा। 38 छातीसाठी टेप वरचा 3 इंच आणि 8 रेषा म्हणजे 4 इंच हे माप येतं। तसंच 40 छातीसाठी येणार आहे 4 इंच म्हणजे 4 इंच आणि 0 रेषा म्हणजे माप येणार आहे छातीचा दहावा भाग 4 इंच। अशाच पद्धतीने बाकी सगळी मापं येणार आहेत। 42 छातीसाठी हे माप येणार आहे 4 इंच आणि टेप वरच्या छोट्या 2 रेषा। 44 छातीसाठी हे येणार आहे 4 इंच आणि टेप वरच्या 4 रेषा। 46 छातीसाठी हे येणार आहे 4 इंच आणि टेप वरच्या 6 रेषा। अशा अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही छातीचा दहावा भाग काढू शकता। म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाउजचा पेपर कटिंग करायचा असेल त्यावेळेस कोणत्याही मापाचं कसा दहावा भाग काढला हे अगदी सोपं करून तुम्हाला सांगितलेलं आहे। जर तुमच्या अजून काही अडचणी असेल तर त्या तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। तसंच दर रविवारी संध्याकाळी 7 वाजता मी युट्यूबला लाईव्ह असते। तुमच्या ज्या काही ब्लाउज संदर्भातल्या अडचणी आहेत त्या ठिकाणी तुम्ही मला विचारू शकता। धन्यवाद।